विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यास उत्तर चाचणी विषय गणित इयत्ता 7वी. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत आणि त्या अंतर्गत आपण एक चाचणी पूर्व चाचणी घेतलेली आहे आणि आजच्या सत्रामध्ये आपण उत्तर चाचणी घेणार आहोत जी की झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सेतू अभ्यासक्रम जो आपण 1 महिना घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित ही उत्तर चाचणी आहे. मित्रांनो चला तर मग पाहूया प्रश्न पहिला आजच्या या सत्रातील काय आहे. प्रश्न पहिला आहे, कोणाचे माप आणि प्रकार यांच्या जोड्या लावा, जोड्या लावा, योग्य जोड्या लावा असा प्रश्न आहे पहिला. त्यामध्ये कोणाचे माप आणि कोणाचे प्रकार असे दिलेले आहे. 1 नंबर 190 कोणाचं माप आहे आणि 2 नंबर 360 कोणाचं माप आहे आणि कोणाच्या प्रकारच्या बाजूला आहे पूर्ण कोन, सरळ कोन आणि प्रविशाल कोन. त्यामध्ये 190 या कोणाचे माप जो आहे ते प्रविशाल कोन आहे आणि 360 हे कोणाचे माप जे आहे ते पूर्ण कोनाचे माप आहे. म्हणून 190 ची जोडी सी असेल आणि 360 2 360 ची जोडी ए असेल. या ठिकाणी लाल अक्षरामध्ये दर्शवलेले जे उत्तर आहेत असं आपण मानूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. 2 मध्ये अ खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. -48 ची विरुद्ध संख्या 48 आहे आणि 15 ची विरुद्ध संख्या -15 आहे. त्यानंतर ब प्रश्न बघा. खाली दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. पहिला आहे 1 42/50 = 0.84 आणि 2 आहे 19/25 = 0.76. त्यानंतर क प्रश्न बघा. 4 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहायच्या आहेत. उत्तर 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या बरोबर 112, 636 आणि 996 ह्या 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. कारण या संख्यांना जर आपण 4 ने भागितले तर निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी 0 राहते. जसं की या ठिकाणी आपल्याला 112 या संख्येला जर 4 ने भागितलं तर 28 हे उत्तर येते आणि बाकी 0 राहते. अशाच प्रकारे 636 आणि 996 या संख्यांना 4 ने निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी 0 येते. म्हणून 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 112, 636 आणि 996 आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. 85.212 - 3.410 ही वजाबाकी जी आहे ही येते 81.802. त्यानंतर प्रश्न दुसरा. 17.5 भागिले 5 = 3.5 असं उत्तर येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. त्यापैकी पहिला आहे 9 सेंटीमीटर लांबीचा रेख एक्स वाय काढून कंपास व पेटीच्या सहाय्याने दुभागायचा आहे. जसं की या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी घेऊया, ही आपण एक रेषा काढली. रेषा म्हणण्यापेक्षा आपण रेषाखंड म्हणूया एक्स वाय आणि याला स्केलच्या सहाय्याने दुभागले तर आपल्याला अशा प्रकारे हे दुभागता येईल. या ठिकाणी करेक्ट 90 डिग्री असायला पाहिजे 90 अंशाचा कोन. त्यानंतर कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून आपल्याला 80 अंश मापाचा कोन काढायचा आहे आणि दुभागायचा आहे. आता या ठिकाणी उदाहरणासाठी घेऊया आपण, हे व्यवस्थित येणार नाही तरी पण बघा. एक कोन काढू आपण, त्यासाठी खालची बाजू घेऊया. सर्वप्रथम एकाच शिरोबिंदूमधून निघणारी किरण आहे, दुसरा कोन 80 आहे. आपण कोन मापक जो आहे त्याचा वापर केल्यानंतर असं आपल्याला काढता येईल आणि नंतर
या बाजूवरून आणि या बाजूवरून दोन्ही बाजूवरून अशी चॉप मारणार आहोत आपण कंपोच्या साहाय्याने. आणि हे जे चॉप येतील यांचा जो हा बिंदू आहे छेदन बिंदू तो स्केलच्या साहाय्याने जोडून घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपण जर आपण नाव दिले या ठिकाणी ए बी आणि सी हा कोण झाला आणि बी डी हा त्याचा कोण दुभाजक झाला, अशा प्रकारे आपल्याला कोण दुभाजक काढता येईल कंपासच्या साहाय्याने. मित्रांनो त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5, खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, सत्यजितकडे 80 किलो इंद्रायणी तांदूळ व 90 किलोग्राम बासमती तांदूळ आहे. सर्व तांदूळ पिशव्यामध्ये भरायचा आहे. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे तांदूळ भरायचे आहे, तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल, असा प्रश्न आहे. एकूण धान्य आहे इंद्रायणी तांदूळ 80 आणि बासमती तांदूळ 90 किलो, म्हणजे 170 असं धान्य, 170 किलो धान्य आहे. आणि हे 170 किलो धान्य आपण जर 17 × 10 म्हणजे 170 येते, म्हणजेच काय जास्तीत जास्त 17 किलो धान्य आपण प्रत्येकी म्हणजे 10 पिशव्या घेतल्या तर प्रत्येक पिशवीत आपल्याला 17 किलो धान्य टाकता येईल. अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त 17 किलो धान्य 10 पिशव्यामध्ये भरता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, अमरकडे काही गोट्या होत्या, त्यातील 56 गोट्या हरवल्यानंतर त्याच्याकडे 192 गोट्या शिल्लक राहिल्या, तर त्याच्याकडे एकूण किती गोट्या होत्या, असा प्रश्न आहे. समजा अमरकडे एक्स गोट्या होत्या, त्यातील 56 गोट्या हरवल्या, म्हणून आपण पहिल्या अटीवरून असं समीकरण आपल्याला तर तयार करता येईल, एक्स वजा 56 = 192. म्हणून एक्स बरोबर 192 अधिक 56. आपण जर एक्सची किंमत काढली तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी ही जी 56 संख्या आहे ती उजव्या बाजूला गेल्यावर मायनसची प्लस होईल, म्हणजे ऋणची धन होईल, म्हणजेच काय एक्स बरोबर 192 अधिक 56, 248. म्हणून अमरकडे एकूण 248 गोट्या होत्या. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, रश्मीकडे 48 वह्या व 16 पुस्तके आहेत. 48 वह्या व 16 पुस्तके आहेत, तर पुस्तकांच्या संख्येची वह्यांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचे आपल्याला. पुस्तकांच्या संख्येचे वह्यांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर बरोबर 16 × 48, म्हणजेच 16/48 असं करता येईल आपल्याला. आणि ते येते 1/3, म्हणजेच गुणोत्तर आहे 1/3. नंतरचा प्रश्न बघा, एका परीक्षेत लक्ष्मीला 800 पैकी 720 गुण मिळाले, तर तिला शेकडा किती गुण मिळाले. उत्तर, लक्ष्मीला मिळालेले गुण शेकडा गुण बरोबर 720/800×100, म्हणजेच 90, म्हणजेच लक्ष्मीला शेकडा 90 गुण मिळाले किंवा 90% गुण मिळाले. तर अशा प्रकारे ही जी चाचणी आहे उत्तर चाचणी ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना, सबस्क्राईब करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.